श्रोते हो नमस्कार रेडिओ भूमीच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण रोज एका छान अभ्यास अशा व्यक्तीला आपण इथं बोलवतो आणि तुमच्याशी गप्पा मारायला लावतो अर्थात माध्यम मी असते आज आपल्याकडे आलेले आहेत बी आर मेट्रो न्यूजचे संपादक आणि संचालक श्री मनीषजी केत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार मनीषजी नमस्कार एक पत्रकार उलगडून तुम्ही दा, दाखवलात तर तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का याविषयी हा एक पत्रकार म्हणून बोलतोय आणि त्यासोबत एक सोलापूर शहरातला नागरिक म्हणूनही मला बोलायचं आहे बोला तर पहिल्यांदा मला रेडिओ भूमीने बोललो त्याबद्दल आभार व्यक्त करतो कारण माझ्या मनातल्या भावना मला लोकांना व्यक्त करायला तुम्ही संधी दिली मुळात सोलापूर शहरातला एक नागरिक म्हणून बोलतो मी पत्रकार सोबत काय आहे की सोलापूरला विमानसेवेची गरज आहे बरोबर आहे आपले बालाजी सरोवरचे राम रेड्डी आमच्याकडं कट्ट्यावरती आले होते आणि मी त्यांना प्रश्न विचारला की सोलापूरकरांबद्दल आपल्याला काय वाटतं तर त्यांची रिॲक्शन आणि उत्तर असं होतं की सोलापूरकर हे स्वार्थी आहेत मला थोडं वाईट वाटलं त्यांचं उत्तर ऐकून परंतु त्यांनी त्याचा खुलासा केला आणि मी त्यांच्या मताशी आज सहमत आहे त्यांचं बरोबर आहे सोलापूरकर हे स्वार्थी आहे काय स्वार्थ आहे सोलापूरकरांचा तर मी सांगतो की सोलापूरकर हे आपल्या कुटुंबापुरते मर्यादित आहेत मी माझं कुटुंब म्हणजे माझे दोन मुलं माझे आई वडील ह्याच्या चौकटीच्या बाहेर सोलापूरकर यायला तयार नाहीत हे बघा सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न दोन हजार नऊ साली सोलापूरचं विमानसेवा मंजूर झाली म्हणजे बोरामणी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे एक हजार सहाशे एकर जमीन शासनाने तिथे विकत घेतलेली आहे एकशे वीस कोटी रुपये खर्चून म्हणजे शासनाचे एकशे वीस कोटी रुपये खर्च करून एक हजार सहाशे एकर जमीन आपल्याकडे आहे सोलापूर आणि शिर्डीचं विमानतळ दोन्ही एकाच वेळीच काम सुरू झालं विमानतळाचं शिर्डीच्या विमानतळातून विमान उडालं अजून आपली परिस्थिती जैसे ते आहे तुम्हाला मी सांगतो त्याचं कारण काय होतं की आम्ही कुठं जरी गेलो बोलायला कुठेही बसायला गेलो बरेच लोक आमच्याकडे बिहारला कट्ट्यावरती येतात उद्योजक असतील राजकारणी असतील समाजकारणी असतील सोलापूरातले नागरिक असतील सगळ्यांना जर आम्ही प्रश्न विचारला विमान सेवेबद्दल तर सगळी लोक काय करतात एकमेकावर ढकलाढकली करतात बरेच लोक म्हणतात नेते नालायक आहेत ह्या नेत्यांनी केलं नाही मी कुणाचं नाव घेत हो नाही वैयक्तिक कुठल्याही पक्षाचं नाव घेत हो नाही लोक बोलतायत की नेते काय काम येत नाहीत सोलापूरचे नेत्यांनी काय कामच केलं नाही नेते कामच करत नाहीत का माझं त्याच्या उलटं बोलणं आहे नेते नालायक नाहीत आपण महानालायक आहोत सोलापूरचे लोक आपण महानालायक आहोत त्याचं उदाहरणासहित मी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या कोल्हापूरमध्ये मटणाचा दर फक्त वाढला दोनशे रुपये किलोने तर कोल्हापूरकर अख्खं कोल्हापूर रस्त्यावर आलं आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ते दोनशे रुपये कमी करण्यास भाग पडलं बाप किरकोळ होती मटण दोनशे रुपये किलो वाढलं म्हणून कोल्हापूरकर रस्त्यावर आले टोल नाक्याचा विषय आपल्याला माहित असेल टोल नाक्यावरून टोळ घ्यायचाच नाही कोल्हापूरकरांना म्हणून त्यांनी बंद पाडला अख्ख कोल्हापूर रस्त्यावर होतं शेवटी त्या टोल नाक्यावाल्यांनी प्रशासनाने त्या त्यांना सांगितलं ठीक आहे आम्ही कोल्हापूरकरांकडून टोळ घेत नाही परंतु जे बाहेरून येत आहेत त्यांच्याकडून घेतो त्यालाही विरोध केला कोल्हापूरकरांनी त्यांनी सांगितलं की जे आमचे पाहुणेरावळे रावळे बाहेरून येणार तुम्ही त्यांच्याकडनं टोल घेणार त्यांनाही घ्यायचा नाही हा विषय सोलापूरकरांमध्ये नाहीये सोलापूरकर आमचे जयंतीला बाहेर पडतील सगळ्या जयंतीला मी कुठं एक जयंती सांगत नाही सगळ्या जयंती असतील सगळ्या जयंतीला बाहेर पडतील आमच्या कुठलं आरक्षण पाहिजे जातीचं म्हणून त्याला लोक बाहेर पडतील सणाला उत्सवाला लोक बाहेर येतील परंतु सोलापूरच्या प्रश्नावर आजही लोक बाहेर यायला तयार नाहीत हे मोठं दुःख आहे आजही सोलापूरकरांना माझी या रेडिओ भूमीच्या माध्यमातून विनंती आहे आव्हान आहे एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही कुणालाही नावं ठेवू नका कुणाच्याही विरोधात बोलू नका माझं म्हणणं एवढंच आहे की बाळ रडल्याशिवाय आई दूध देत नाही जोपर्यंत आपण सगळे मिळून रस्त्यावर येणार नाही आपल्या नेत्यांना हे बघा हे नेते काय सोलापूरच्या बाहेरचे नाहीत हे नेते आपलेच आहेत आपण त्यांना निवडून दिले त्यामुळं साहेब ताई महाराज बापू मालक ह्या सगळ्यांना आपण रडतोय आपल्याला हे पाहिजे म्हणून जोपर्यंत आपण रस्त्यावर येणार नाही आणि हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही तोपर्यंत तेही त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडे तगादा लावणार नाहीत तोपर्यंत आपल्याला विमानतळ मिळणार नाही आता ह्यातले तुम्हाला एक गंमत सांगतो नागपूरचं एक पथक आलं होतं सोलापूरला आणि त्या पथकाने एक अहवाल दिलाय तो गोपनीय अहवाल आहे मी तो इथं फोडतो कारण तो पत्रकार आहे मी मी ते गोपनीय अहवाल काढला मी तुम्हाला तो गोपनीय अहवाल काय आहे ते सांगतो आज सोलापूरकरांनो नीट ऐकून घ्या म्हणजे आपली टिंगल लावली या लोकांनी काय झालंय की सोलापूरात विमानतळ का नको आहे म्हणून त्या अहवाल दिला त्या केंद्रीय समितीने तर सोलापूरमध्ये माळढोक पक्षी आहे त्याचं जतन झालं पाहिजे सोलापूरमध्ये माळढोक किती पक्षी आहे तुम्हाला माहिती आहे का तर एक मादी आहे तर त्यांचं कारण असं होतं त्या अहवालामध्ये की सोलापूरमध्ये माळढोक अभयारण्य आहे त्यामध्ये एक मादा आहे त्याचं जतन झालं पाहिजे कारण जगभरात तो पक्षी नामशेष होत चाललाय काय हरकत नाही आमचाही त्याला विरोध नाही त्या पक्षाचं जतनच झालं पाहिजे कारण तो नामशेष होत चाललाय त्याचा आम्हालाही अभिमान आहे की आमच्या सोलापूरमध्ये ते आहे एक मादा परंतु त्यांनी त्या ते अहवालामध्ये असं लिहिलं आहे की एक मादा आहे पिलांना जन्म देते तर ते वाढलं पाहिजे आणि त्यामुळं इथं विमानतळ होऊ नये आणि ते, ते थांबवलं आता तुम्हाला ह्यातली गंमत सांगतो काय गंमत आहे ते एक मादा पिलांना जन्म कशी देणार तर ज्या वेळेस मिटिंग झाली तो अहवाल सादर केला गेला त्यातला एक औचट कर्मचारी अधिकाऱ्याला त्याने प्रश्न केला की साहेब आपण अहवालामध्ये लिहिले एक मादा आहे आणि ती पिलांना जन्म देणार पक्षी आपल्याकडे वाढणार संख्यातेची कशी वाढणार म्हणले नर आणि मादाशिवाय पिल्लू होऊच शकत नाही तर त्या अधिकाऱ्याने त्याला काय उत्तर दिलं ऐका तर त्या अधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्याला सांगितलं की नर हा राजस्थानला राहतो तर तो, तो राजस्थानवरून मादाला भेटायला कधी कधी सोलापूरला येतो आणि आपली मादा त्याला भेटायला कधी कधी राजस्थानला जाते आता ही किती मोठी टिंगल आहे बरं ठीक आहे नर येत असेल काय हरकत नाही माझी त्यालाही हरकत नाही त्यातही माझी सहमत आहे मी नर राजस्थानवरून सोलापूरला मादाला भेटायला येत असेल मग तुम्ही मला सांगा राजस्थान ते सोलापूर विमानतळ झालं नाही का राजस्थान ते सोलापूर विकास झाला नाही का किती टिंगल करायची आमची किती थप्टा लावली आमची तुम्ही सोलापूरकरांची सोलापूरकरांनो माझं आव्हान आहे माझं नाव नंबर लिहून घ्या मी बी आर न्यूज चॅनलला चोवीस तास असतो आपण सगळे मिळून काहीतरी करायचा प्रयत्न करूया फक्त माझी एक अट असेल आपण कुठल्याही पक्षाच्या विरोधात करणार नाही आपण कुठल्याही नेत्याच्या विरोधात घोषणा देणार नाही आपण फक्त आपल्या सोलापूर साठी सोलापूरच्या विकासासाठी सगळे मिळून एक दिवस एकत्र रस्त्यावर येऊया मुलं बायका लेकरं आजोबा आजी या सोलापूर शहरामधले सगळ्या लोकांनी आपल्या घराला कुलूप लावून एक दिवस रस्त्यावर येऊया आणि साहेब ताई मालक बापू महाराज या सगळ्यांना विनंती करूया मी कुणालाही विरोध करणार नाही कुणावरही टीका करणार नाही आपल्याला मान्य असेल तर माझ्यासोबत या आपण जर नाही आलात तर मी माझी बायको माझी दोन लेकरं माझी आई आम्ही एवढे तरी शंभर टक्के रस्त्यावर येऊ आणि यांना विनंती करू आपल्याला यायचं असेल तर आपण सगळ्यांनी या आपण ठरू लवकरच एक मिटिंग घेऊ आणि सोलापूर साठी काहीतरी करायचा प्रयत्न करू आहे खूप छान सांगितलं तुम्ही हे आणि खरंच गरजेचं आहे की जोपर्यंत लोकक्षोभ होत नाही तोपर्यंत जगामध्ये काहीच घडलेलं नाहीये ज्या काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतात त्याच्यासाठी लोकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो आणि तो जर आत्मीय असेल तर अजून त्याचं काम होत सोलापूर मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं असं सांगतात हो तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगलं भारतामध्ये भारतामध्ये मग त्या काळात आपले पूर्वज एवढे अग्रेसर होते आज आपल्याला काय झाले होईल मला असं वाटतं की आजचं तुमचं आवाहन काहीतरी काम करून झालं आणि मला असं वाटतं तुमच्यासारख्या अनेकांनी जर असं आवाहन केलं एकत्र येऊन कारण मला मी आता आम्ही पेपरमध्ये वाचतो बऱ्याचदा की बरेच लोक विमानतळ व्हावं म्हणून त्या आग्रहामध्ये आहेत आणि तुम्ही जसं म्हणता की कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला दोष न देता लोकांची ताकद काय आहे हे जर कळलं तर त्याच्यातून होऊ शकतं आणि मला असं वाटतं की आम्ही सोलापूर भूमी तुम्हाला नेहमीच मदत करेल या संदर्भात कधी तुम्हाला लागलं तर तुम्ही आवर्जून सांगा आम्ही तुम्हाला रेडिओ भूमी असेल आमचं बी आर मेट्रो बी आर न्यूज चॅनल असेल सगळे दैनिक असतील सर्व आपले संपादक असतील सर्वांनाच विमानतळ हवं आहे फक्त एवढं आहे की आपण एकत्र येत नाहीये तर आपण एकत्र येऊया पत्रकारांनीच पुढाकार घेऊया त्याशिवाय लोक रस्त्यावर येणार नाही अगदी बरोबर आपण पुढाकार घेऊया आपल्याला काय राजकारण करायचं नाही मलाही कुठलं राजकारण करायचं नाही साधी नगरसेवक ग्रामसेवक ग्रामपंचायतचा चा सदस्य व्हायचीही माझी अपेक्षा नाही परंतु जर आज रोजी आपण नाही केलं तर उद्या आपल्या लेकरांना पेन्शनरचं शहर म्हणून राहावं लागेल आपण म्हातारा म्हातारी सोलापुरात राहून आपले लेकरं आपल्यापासून दूर कामाला जातील तर तसं जर व्हायचं नसेल आणि आपल्या लेकरांना आपल्याला ले जर उद्या सांगायचं असेल की मी एक दिवस रस्त्यावर उतरलो त्यामुळं विमानतळ झालं आणि या सोलापूरचा विकास झाला त्यामुळं तो सोलापुरात आहे असं जर आपल्याला उत्तर आपल्या लेकरांना द्यायचं असेल तर सोलापूरकरांनो नक्कीच मी तुम्हाला सांगतो एक दिवस एक तारीख ठरवूया त्या दिवशी सगळे मिळून आपण रस्त्यावर उतरूया अगदी मला वाटतं तुमच्या आव्हानाला प्रतिसाद नक्की मिळेल आणि नक्की सोलापूरकर तुमचं ऐकतील आणि हे वरचे वर थोडंसं सांगून एक म मैं, महिनाभर याचा सगळा हे करून मग नंतर तुम्ही हा दिवस ठरवू शकता श्रोतेव मला असं वाटतं तुम्ही ऐकता आहात आणि मला असं वाटतं सोलापूरच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी खरोखरच एक दिवस आपला आणि काही तास आपल्या आयुष्यातले आपण दिले पाहिजेत सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरचा आर्थिक विकास होणं फार महत्वाचं आहे याच्यासाठी तर मनीषजीक हा शेवटचा मुद्दा खरंच तुम्ही खूप छान सांगितलात लोकांना आवाहन केलं लोक नक्की ऐकतील आणि तुम्ही खास आज आलात आमच्या गणेशाची पूजा केलीत आणि आपली मुलाखत दिलीत त्याबद्दल रेडिओ भूमीच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद आपलं हे खूप आभार